Sat. Sat. अरे हा हा दिसलं मला नाही पण दिसलं। तर मित्रांनो, नगर रोड वागुली केस्तन बाडीतून आपल्याला कॉल आलेला आहे। सोसायटीमध्ये त्यांनी डीजेचे इथं एक साप इथं कोपऱ्यात बसलेला आहे, वीक झालेला आहे पूर्णपणे। नाग आहे, जो नाग असतो त्याचा छोटासा बच्चा आहे, बच्चा पण म्हणता येणार नाही, पण वीक झालेला आहे पूर्णपणे। तुम्ही पाहू शकता बक्षीची सोबत तो बाहेर पडला असावा असा आमचा अंदाज आहे। त्याला रेस्क्यू करूया आपण। तुम्ही पाहिलं कसं याला सावली का तिकडे? सावली चला बरं जरा तिकडे। छोटे असतात ना, थोडेसे अग्रेसिव्ह असतात आणि शेवटी तो ना घे, जसं आपण घाबरतो तसं तो घाबरलेला आहे। तर मित्रांनो, आपल्या घराच्या आसपास असे छोटेसे साप जर आढळून आले तर बऱ्याच वेळा लोक म्हणतात की जे छोटस पिल्लू असतं त्याच्यामध्ये विष नसतं। जे विषारी जे सापाची जी पिल्ले ती जलंतात विषारी असतात, त्यामुळे त्यांना कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका। कारण सापाचं जे ट्रेनिंग आहे ते आम्ही घेतलेलं आहे, सापाबद्दल जी माहिती आहे ती आम्हाला माहिती आहे। त्यामुळे कुणीही आपल्या घराच्या आसपास जर साप निघाला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, अशी नम्र विनंती। आणि ऊन हे कडक पडले आणि ज्यावेळेस ऊन पण कडक पडते त्यावेळेस साप हे गारव्याला निघत असतात आपल्या घराच्या आसपास। जे काही कुंड्या वगैरे असते किंवा आता जे काही सावलीचं जे ठिकाण आहे, झाडं वगैरे असते, तर आपण ती काळजी घेतली पाहिजे। कुठेही हात अडगळीची जी जागा आहे तिथं न घालता आधी थोडंसं चेक वगैरे केलं पाहिजे की आपण काळजी घेतली पाहिजे। आपल्या घराच्या आसपास जर साप आणून आला तर तुम्ही जवळच्या प्राणी मित्रांना कॉल करा, ती तुम्हाला नक्कीच मदत करतील। आणि नंबर जर नाही भेटला तर आमच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला असतो, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू।